उद्याचा उपक्रम इथून सकाळी अंदाजे 6 वाजता ही पदयात्रा चालू होईल आणि मग श्रीकृष्ण मंदिर नरखेड बाजार आणि तिथून मग काटोलला ही पदयात्रा दुपारपर्यंत उपस्थित राहील आणि काटोलून पायी पदयात्रा सुरू होणार. एक गाडी आली. पाणी गरम ठेवा बरं का, आंघोळीला नाही पाय ठेवायला. जिथे गाड्या उभ्या करायच्या आहेत त्यांना सूचना करा. कृष्ण महाराज की जय. महाराजांचे मुख्य संयोजक परम पूज्य आदरणीय श्रद्धा, त्याचप्रमाणे पूजनीय तपस्विनी ताई, स्वागत यात्रेकरूंचं. या ठिकाणी
या परिवाराकडून संपन्न होत आहे महाराव भक्त परीक्षेत लातूर अंतर्गत या ठिकाणी येणारी पदयात्रा या पदयात्रेचं स्वागत या ठिकाणी सहर्ष आनंद उल्लास ثانك يو شال ديفا درشن ديف نتانگ ديف مين نبي پتر آلو پتر پائے آجے رتن پرا ابو حری پائے آجے رتن پرا بولا کر بسوگی سر पिशव्या मध्ये ठेवा पाठी मागे आणि पाय धुवा हा मग या बसायला हा ठेव द्या तिथे दंड जिथे तुम्ही बसणार आहात तिथं पिशव्या ठेवा पाय धुवा हात पाय धुवा बाजूला पाणी आहे ड्रम या घराच्या पुढे डाव्या हाताला निळे जे दिसत आहेत ते पाण्याचे ड्रम आहे त्या ठिकाणी आपण हातपाय सोहळे करायचे आहे सापळी असं ना मागच्या साईडला इथं दोरी पाय नाही साईड महिला वर्ग मागच्या भागाला पुरुष वर्ग पुढच्या भागाला येताना डाव्या हात निळा ड्रम मध्ये पाणी आहे हातपाय सोहळे करण्यासाठी हातपाय धुण्यासाठी त्या ठिकाणी बैठकीच्या उजव्या भागाला पाणी पिण्यासाठी आहे आपल्या जवळील देवपूजा झाली असेल
तर पाणी व्यवस्थापक स्थानिक व्यवस्थापकाने पाणी द्या. या ठिकाणी ओळी मध्ये आपण बसायचं आहे. देवपूजा देवाला विरावसन दक्षता आरती संपन्न होणार. कृष्णराज दादा नाही या इकडे बसायला. काउन घेतला बरोबर ठीक आहे बरोबर कडावते गोपाल गोपाल निघाला शिवणीकर यात्रेमध्ये समाविष्ट होणारे नारखेडची सद्भक्त परिसरातील सद्भक्त उपदेशी सद्भक्त हे पूजा करायला बसा. या ठिकाणी पूजा अवसर होणार आहे. तो पेपर होते दिले होते मी. हॅलो हॅलो आत्मे आलेले आहे त्यांचं पदक चालक पाय पाय दिवस पाणी दिलेस तेव्हा प्रसन्न होगे जन ही आए घरे भस्मा सारे दूर करा नमो चक्रधराय नमो योगेश्वरा परमार्ग हे जीवन भावे मंगल मंगल हृदयावे प्रीति या विघरा परम नमो चक्रधराय नमो योगेश्वरा परज्ञानाचे Hare Ram Hare Ram 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 Ram
अथ श्री दत्तात्रेय कवच देवं जगद्गुरुं सुरेशैर्वन्दितं देवं त्रैलोक्य लोकवं स्वाङ्गशोभितम् विभूतिशोभितं देहं विभूतिशोभितं भालं जटामुकुटमण्डितम् विभूतिशोभितं देहं प्रसन्नवदनं देहं ग्रहपीडा विनाशकं चतुर्दशां भृगोभस्त्रे जन्म मार्ग शीर्षे शुभे रक्तोत्पल दल पादम सर्वतीर्थ प्रकाशकम् ज्ञानिनां साक्षिणं देवं अपुत्रो लभते पुत्रं धनधान्यसमन्वितम् त्रिसन्ध्याजपमानश्च दत्तात्रेयस्तुति परम् कुष्माण्डोराकिणी यक्ष पीशाश्च ब्रह्म राक्षस एकविंशति श्लोकाणायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् अधश्चोर्ध्वं प्रसृतस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयः प्रवाला न रूपमस्येत तोपलभ्यते नन्तो न चादीरि न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेन परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपदे यतः प्रवृत्ति प्रसृता पुरा निर्मानमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनि त्या विनिवृत्तकामा मुक्ता सुखदुःखसभ्ये न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन शरीरं यदवाप्नोति यश्च करिस्मरणपरमेश्वराचि भूयि प्रसन्न श्रीचक्रध काया
सद्बुद्धि तव गुण गाया श्री चक्रधर स्मरण Yeah.
ಗೋತ್ರಂ ವಿಶಾಲ ದೇವಸ್ಯ ನಿತ್ಯ ಮುಕ್ತಿ ಪ್ರದಾಯಕಂ ತ್ವಮೇವ ಮಾತಾ ಚ ಪಿತಾ ತ್ವಮೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧುಶ್ಚ ಸಖಾ ತ್ವಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಿಡಂ ತ್ವಮೇವ ಸುಖಿನಾಂ ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಃ. ಹಲೋ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಮಹಾರಾಜ ಜೈ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇ ಮಹಾರಾಜ ಶ್ರೀ ಚಕ್ರಪಾಣಿ ಮಹಾರಾಜ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದ ಪ್ರಭು ಮಹಾರಾಜ ಸರ್ವಜ್ಞ ಶ್ರೀ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ಸತ್ಯ ಸನಾತನ जो व्यक्ती असतो ती नेहमी असते सवय. आम्ही आता वेळरू हे राहणारे आठ टाळ नऊ मृदंग बाप्पा जुलूम रे बाप्पा जुलूम रे आमच्यावर आता जुलूमच आहे सध्याला येईपर्यंत. या जागेची महिमा गोकुळ वडावे कृष्णा या जागेची महिमा गोकुळ वसवरे कृष्णा या जागेची महिमा गोकुळ वडावे कृष्णा या जागेची महिमा गोकुळ वडावे कृष्णा ಜಯಾ ಜಾಗೃತಿ ಮಹಿಮಾ ಗೋಕುಳವರೇ ಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳ ಬಡವರೇ ಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳ ಬಡವರೇ ಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳ ಬಡವರೇ ಕೃಷ್ಣ ಗೋಕುಳ ಬಡವರೇ ಕೃಷ್ಣ ಬಡವರೇ ಕೃಷ್ಣ
आरती झाली असं काही नाही आपला दंड झाले म्हणजे समीप दुरांत जवळचा आणि लांबचा संबंध असतो तो जवळ पाळायचा असतो कोणी इकडे करा कोणी तिकडे करा ज्यांना जागा असेल त्यांनी तिकडे पाय करा आपण संस्कार शिबिर घेता आणि त्यामध्ये संस्कार शिबिरामध्ये दंडवत योग असतो दंडवत योग दंडवत कसे घालावेत याचंही प्रशिक्षण असतं दंडवत कशी करावी याचं वेगळं दंडवत कशी घालावी नाहीतर कोणी सारखे कोणी खेकड्यासारखे कोणी माकुण्यासारखे कोणी कोणी असे दंडवत करतो हे वेगवेगळे प्रकार असतात तर महिलांचं झालं का दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम महिलांकडे जायचंय रांगेमध्ये राहा महिलांनी इकडे तिकडे पळू नका बाकी काय म्हणते स्पर्श 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 काय म्हणते हा दंडवत प्रणाम सांगा रांगेमध्ये उभे राहा रांगेमध्ये उभे राहा ना दंडवत प्रणाम तुम्ही दंडवत करत चला बाकीचे तुम्ही बरोबर येतात त्या रांगेमध्ये तुम्ही थांबूच नका करा दंडवत प्रणाम सरका पाठीमागे महिला कोणी पाठीमागे सरका दंडवत प्रणाम सरका पाठीमागे बोला करा उभे राहा इकडे जायला आहे जितके लांब जाईल मग तिकडे जाऊ द्या पलीकडे वाटल्यास आणि दुसरी एक सूचना होती की पारायण वगैरे चालू असताना खुर्चीवर बसलेले सन्मानाने फक्त गप्पा मारत होते कमीत कमी विधीच्या वेळेला कोणीही गप्पा मारायच्या नाही व्यर्थ दंडवत प्रणाम दंडवत नंतर आपल्याला वेळच आहे ना त्याचं समीक्षण करायला निरीक्षण करायला गप्पा मारायला हा एवढा जर कालावधी सोडला तर बाकीचा आपल्यासाठी भरपूर असा वेळ आहे ही जी संधी आलेली आहे ही दुर्मिळ संधी आहे ही जी दृश्य आहे हे आपल्याला वारंवार समोर आणि म्हणून दरवर्षी पदयात्रा कुठली निघतात जातात येतात फक्त काटोल डाकरांपर्यंत डाकरांपासून काटोलपर्यंत परंतु इथे भक्तांची इच्छा मनोमन अशी आहे की जसे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आमच्या भांडारेकाराची अपेक्षा पूर्ण केली इच्छा पूर्ण केली तशीच आपली आम्ही आपल्या पदयात्रेमध्ये असतो तर यंदाची जी काटोलपासून निघणारी पदयात्रा आहे कमीत कमी आमच्या नरखेडवासियांना दंडवत नरखेडवासियांना या गोपालमुनीला त्यांचे स्वागत करा पाद प्रक्षण करा संयोजक पोहोचलेले वेळेवर त्यांचं स्वागत करून माझ्या वेळेस डायरेक्ट वाजवले नाही तुम्ही तर काय अन्याय बाबा माझ्यावर याच्यावर टळे वाजले मग फटाके चांगले की धन्यवाद तर इतिहास भक्तांची अशी अपेक्षा होती आपल्या या नगरीमधून पदयात्रेचं दर्शन घडवावं आमचे जे सद्भक्त आहे आम्ही त्यांना वारंवार Thank you.
बघा ते भक्त कसे ते म्हणजे आमची स्तुती कशाला करता आम्हाला प्रोत्साहन कशासाठी देता मी म्हटलं तुम्ही तुमचं काम करायचं मी माझं काम त्यांची ही इच्छा की आमच्या नरखेड वासियांना आमच्या पदयात्रेकरूंचं दर्शन व्हावं आणि आम्हाला ते प्राप्त व्हावं कोणतं पुण्य दर्शनाचं कारण दर्शनाचंही पुण्य फार मोठं आहे नसून त्या दर्शनाचं आणि पुढच्या उत्तर ज्या क्रिया केल्या जातात त्याचं वेगळंच असते अन्नदान दिलं वस्त्रदान दिलं पूजादान दिली काय जे तुम्ही करसाल वरच्या क्रिया त्याचं वेगळंच नसून त्या दर्शनाचं तर आपण या ठिकाणी लीला सांगणार नाही नसून त्या दर्शनाचा काय काय लाभ क्रमाक्रमाने जसं जसं योगी तसं ते सांगणारच आहोत तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे नरखेड इथून पदयात्रेच्या लोकांना इथे आणलेलं आहे आणि उद्या त्यांचं दर्शन घडवायचंय पदयात्रेतल्या लोकांचं सकाळी पाठ आपला नियम आहे 6 वाजता आपण कुठल्याही गावामध्ये जर राहिलो तिथून प्रस्थान करीत असतो निघत असतो एक नाम सार है कृष्ण कृष्ण गोविंद असं म्हणून किंवा शुभ 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 चक्रधर बोल रे मानव शुभ शुभ चक्रधर बोल असंही म्हणत गजर म्हणत आणि देवाची पहाटेची आरती पूजा अवसर हे सगळा विधी होत असतो व्यवस्थित पहाटेची आरती उठ रे उठ बाप्पा करी कृपा निजानंद स्वरूपा उठ रे उठ बाप्पा करी कृपा ही देवाच्या उठवण्याच्या आरतीपासून आपली सुरुवात होत असते आणि इथून 6 वाजता सगळा विधी संपून आपल्या आपल्या मार्गक्रमाप्रमाणे निघत असतो आणि उद्या सकाळीही 6 वाजता इथून आपण निघणार आहोत 2-2 चिरा नेहमीप्रमाणे पुढे पुरुष वर्ग मध्ये भगवंताची मुसरी मूर्ती म्हणजे पालखी पाठीमागे महिला असं आपलं नियोजन असतं त्याप्रमाणे हे जे दर्शन आणि शांततेचं देवाचं जय जयकार करीत देवाच्या जय घोषाचं नाम तोंडामध्ये घेत मुखामध्ये घेत हाते वाचे नाम हाते टाळी अशा प्रकारे वाचेन आपण भगवंताचं नामस्मरण आणि हाताने टाळ्या किंवा हातामध्ये टाळ घेऊन टाळ वाजवणे तर हे दर्शन उद्या घडेल आणि ठरल्याप्रमाणे विधी आजचा जो आहे झाला आपण गाठ्या हॅलो 5 गाठ्याचे नामस्मरण करत असतो हे झाल्यानंतर करायचं आहे स्मरण लीळास्मरण स्मरण लीळास्मरण कारण ज्या गावाला इथून आपण जाणार आहोत ते गाव काटोल ह्या काटोलला काय घडलेलं आहे त्या भक्ताला कुठे बसवलेलं आहे कसं बसवलेलं आहे कोणत्या स्थितीमध्ये त्यांच्या भक्तिभावाचा स्वीकार केला विद्येचा स्वीकार केला ते आपल्याला ऐकायचं आहे ते श्रवण करायचं आहे ते आपल्याला ऐकायचं आहे म्हणून स्मरण लीळास्मरण किंवा लीळास्मरण आणि दंडोदंड स्मरण दंडोप्रणाम तुम्ही किती कोण येते बॉक्स कोण ठेवलेला बॉक्स कुठे नेमका थोडस माझ्याकडे हा बस दंडवत हे बघा दक्षिण या दंडवत चला सर्वांना दंड प्रणाम म्हणायचं एकमेकांनी एकमेकांना वाकायचं आहे नम्रतापूर्वक दंडवत म्हणायचं दंड प्रणाम म्हणजे आमच्या नम्रता गुण येण्यासाठी
नम्रता गुण येण्यासाठी आपल्याला दंडवत स्वीकारायचा आहे. दंडवादन तर आमचे संयोजक पोहोचलेले आहेत. काल सकाळपासून ते निघाले स्थान वंदन करीत दत्तक सहन करीत दंडवत भगवंताच्या लीला भगवंताच्या स्थानांचं दर्शन ते घेत घेत आपल्या इथे आपलं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांना दंडवत म्हणायचं आहे. ते असे गुण आदरणीय श्रद्धे पूजनीय गोपाल मुनीजी संन्यासी पीठ आणि आदरणीय आदरणीय श्रद्धेय पूजनीय जी ज्यांना चालत असते त्यांच्या त्या कांतीला शरीराला कायेला काटे ओरबडलेले आहेत, टोचलेले रुपलेले आहेत, रक्त निघालेलं आहे. ते रत्न ऐकतो ना चरित्रामध्ये ते कशी दिसतात, हिरे माणी मोती यासारखी दिसतात आपल्याला. स्वामींची मूर्ती कशी आहे, कशी मूर्ती आहे, लंब कर्ण आजा बाहु एक सुडा कटी प्रदेशी एक श्रीमुकुट असा अशा प्रकार मनस्क अवस्था त्या स्वामींची आमची निघालेले संसाराला पाठमोरे झालेले घडाल किती होती मला तुमचे चेहरे मला इथे जाणवायला लागले थोडे थोडे. नऊ सव्वा नऊ बघा घडेलकडे तुमचं लक्ष आहे, माझं भरेलकडे ध्यान नाही, विसरून चाललो. तुम्ही विसरलेत, तुम्ही सांगू शकले नाही, पण ज्याचं घरेलकडे ध्यान आहे ते पटकन सांगू शकले. सव्वा नऊ तर तो जो आहे कोण भक्त आहे नाव तुम्हाला सांगायचंय मला कोण आहे बघा. पाठ आहे उधळीनाथ, उदयनाथ नाही बरं का, नाही तर उदय म्हणसा उदय नाही उधळीनाथ. आणि ते डोलावर बसले त्यांनी त्या स्वामीकडे बघितलं, अरे असा काय अशी उपेक्षा का केली आपल्या इतकी अनास्था का केली स्वातूनच धरून त्या डोलाऱ्यावर अभिमानानं अहंकारामुळं तो देऊन देण्याचा विचार केला त्यांनी. स्वामीने द्याव स्वामीने त्याचा स्वीकार केला. नम्र व्हावं लागतं, शिष्य खाली यावं लागतं, उतरावं लागतं त्याला खाली. आणि ज्यावेळी ते खाली आणि स्वामीने डोलाऱ्यावर बसवले झोपाट बसवलं आणि त्यावेळेला स्वामीने त्यांच्या विद्येचा स्वीकार केला. ती हजार वर्षाची विद्या म्हणून आपण सांगत असताना सांगतो की जेव्हा त्या विद्येचा स्वीकार केला तेव्हाची जी अवस्था आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आहे ती कशी आहे. पंचविसा सत्तावीसा ही तरी दिशे वय अशा प्रकारची श्री मूर्ती आहे. कधी पा केव्हा काल तरी बघा कद भविष्य वर्तमान तशीच आहे आपल्याला तशीच आठवायची आहे. तर ही आठवण करून थोडक्यात मी आता chakra dhara bol chakra dhara bol bol chakra pani bol tu chakra dhara bol 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 chakra dhara b
شبه تكرا مرمو Shubha Shubha Chakra Dharam Bol Namah Namah 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 Shub